शेवटचं म्हणजे मला नक्की कळलं नाही तुमचं शेवटचं म्हणजे काय, त्यामुळे मी त्याच्यावर काय फारसं भाष्य करणार नाही. अधिवेशन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, सरकार कुणाचं असलं तरी पावसाळी अधिवेशन हे अतिशय महत्त्वाचं यासाठी सुद्धा राहतं. राज्यामध्ये अतिवृष्टी होणं, राज्यामध्ये कुठे पाऊस न होणं, शेतकऱ्यांचा दुबार पेरणी, इतर सगळे प्रश्न, शहरामधल्या सगळ्या जगाय विशेषतः मुंबई शहरामध्ये आपण जर पाहिलं असेल की नालेसफाई हा फार मोठा विषय असतो. अर्धा पाऊससुद्धा झाला नाही, मुंबई तुंबली, मुंबईचं तुंबाई झाली. त्यामुळे अधिवेशन हे जोरदार होईल. काही विशेष विषय आहेत, विरोधी पक्षाचे जे आमचे प्रस्ताव आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करू आणि सरकारला धारेवर धरू. निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली अमाप आश्वासनं आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये जो काही आज तफावत दिसते आहे आणि अतिशय बेफिकीरपणा जो दिसतो आहे महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या प्रति, त्या बाबतीमध्ये अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून वरच्या सभागृहामध्ये आम्ही आमच्या सगळ्या ह्या ज्या मुद्दे आहेत ते लावून धरू आणि सरकारला धारेवर धरू. अधिवेशनाचा कालावधी वास्तविक पाहता पावसाळी अधिवेशन हे इतकं महत्त्वाचं अधिवेशन असताना फक्त 12 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी त्यांनी नियोजित केलेलं आहे. आत्ता आम्ही त्याच्यावर हे घेतलं, ऑब्जेक्शन घेतलं, त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतल्याच्या नंतर ते म्हणाले की शेवटच्या हप्त्यामध्ये परत एकदा BSEची आपण हे घेऊ, बैठक घेऊ आणि मग पुढचा विचार करू. याचा अर्थ असा निघतो या सरकारकडे त्यांचा प्लान नाहीच मुळात, त्यांना हे गुंडाळून पळायचं आहे असं एकंदरीत त्यांच्या त्या बोलण्यावरनं दिसतंय. पण आम्ही ते करू देणार नाही, कारण जसं मी म्हणालो की अतिशय महत्त्वाचं असं अधिवेशन हे आहे आणि आम्ही विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष वरच्या सभागृहामध्ये अंबादास दानवे असतील, मी असेन, बंटी पाटील असतील, आमचे सगळे सहकारी आम्ही सगळे आहोत त्यांचा सगळ्यांचा समाचार घेण्यासाठी. सुरुवात तर होऊ द्या सगळंच, तुम्हाला पहिल्या बैठकीमध्ये कसं सांगता येईल आम्हाला. एवढी गोष्ट मात्र नक्की, आपण सगळे, मी वैयक्तिक कोणी घेऊ नका कृपया, कारण तुमचा त्याच्यामध्ये रोल नाही. 400 पार आम्ही तर तडीपार केला. एकतर राहुल गांधीने तडीपार केला ना, इंडिया अलायन्सने हे 400 पार म्हणत असता तडीपार केला. आणि मला एक खोडसाळपणा दिसला काही मीडियाने, सगळ्याच नव्हे, म्हणजे आत्ता EVMचं कोण बोलत नाही. आत्ताच EVMचं बोलणं गरजेचं आहे. देशभरामधल्या 140 मतदारसंघामध्ये EVMमध्ये कास्ट झालेली मतं आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतीचं काउंटिंग कसं झालं आणि ती आली मतं कुठून? आणि म्हणून देशाचे पंतप्रधान जे स्वतःला मी म्हणत होते, मोदी की गॅरंटी, आम्ही गॅरंटी दिली होती महाराष्ट्रातनं, आम्ही गॅरंटी दिली होती 12.5 कोटीच्या जनतेच्या वतीनं, उलटा प्रवास सुरू करा, आणि तो महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिला, देशाच्या जनतेने दाखवून दिला. स्वतः देशाचे पंतप्रधान 1.5 लाख मताने निवडून येतात, त्याच्यामध्ये सुद्धा गडबड आहे असं भाजपचे नेते म्हणतात आहेत. आम्ही आरोप करत नाही, भाजपचे बनारसमधले नेते सांगत आहेत की ही अधिकची मतं आली कुठून. त्यामुळे ह्या देशाच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे, ह्या देशाच्या घटनेचं वैशिष्ट्य आहे, ह्या देशाच्या जनतेचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही कितीही हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कितीही दादागिरी, गुंडगिरी आणि सगळ्या गोष्टी केल्या, तरी एक दिवस जो मिळतो मतदानाचा, देशाची जनता तुम्हाला जागा दाखवून दिली, अजून चांगल्या प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे. विधानसभेमध्ये आम्ही देऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.